यानंतर एक ब्रेकिंग बातमी, गडचिरोली मधली 19 मेला गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन माओवाद्यांनी केलेलं आहे. अनेक दुर्गम भागामध्ये लाल रंगाचे मोठ्या प्रमाणावर बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. 2 मे रोजी 2 महिला माओवाद्यांना खोट्या चकमकीमध्ये मारल्याचा आरोप या बॅनरमधून करण्यात आलाय. एटापल्ली तालुक्यातल्या गुरुपल्ली मार्गावर लावलेल्या या बॅनरमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि थेट जाऊयात गडचिरोला, आपले प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत. महेश, काय सांगशील या माओवाद्यांच्या आंदोलनाबद्दल? संदीप, आपण जर बघितलं तर गेल्या 1 मे पासून या जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी दहशतीचं एक सत्र सुरू केलेलं आहे. दादापूरला जाळपोळ असेल, त्यानंतर 15 जवान शहीद झाले त्याच दिवशी महाराष्ट्र दिनी, त्याच्यानंतर परत 2 लोकांच्या हत्या केल्या आणि वाहनांची जाळपोळ एटापल्ली तालुक्यात केली. आता याच एटापल्ली तालुक्यात माओवाद्यांनी लाल रंगाचे बॅनर्स काही ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः गेल्या 27 एप्रिलला जी चकमक झाली होती त्याच्यामध्ये रामको आणि शिल्पा या 2 जहाल महिला माओवादी ठार झाल्या होत्या, त्यांचा उल्लेख करून C60 कमांडो पथकावर त्यांनी आरोप केलेले आहेत. आणि दुसरं, या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलेलं आहे. माओवाद्यांचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे, मात्र पोलीस पथक तेवढीच तत्परतेनं आता उत्तर द्यायला तयार आहेत. आणि एकूणच जर बंद असेल तरी तो बंद त्या बंदला कुठलाही समर्थन जनसमर्थन मिळणार नाही असा दावा आता पोलीस करत आहे. महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आता कोणत्याही प्रकारचा समर्थन जे आहे ते जनतेमधून माओवाद्यांना मिळणार नसल्याची माहिती मिळते आहे.